ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। आज अपन तुमच्या हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये आहोत। आज 3 फेब्रुवारी 2022 या हरभऱ्याच्या प्लॉट साठी तुम्हाला आम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सेंद्रिय खत आणि औषध दिली होती वापरण्यासाठी। तर हे औषध वापरल्यामुळे आपल्या प्लॉट मध्ये काय बदल झालाय सविस्तर 2 मिनिटांमध्ये सांगा मला। खूप बदल झालेला आहे। मी आता 4-5 आपण बीज प्रक्रियेला एसटी वापरलं होतं। हां वापरलं होतं। त्यानंतर ग्रो नायट्रोच्या 2 फवारण्या झाल्या। दोन फवारण्या परत ब्लूम नायट्रोच्या 2 झाल्या। ब्लूमची 1 झाली। आता एक करायचं। हां आज एक करायचे। तरी साधारण हा फ्लावरिंग स्टेजला आलेला आहे प्लॉट। हां प्लॉट जर बघितला तर एकंदरीत पूर्ण रान झाकळलेला आहे। नंबर एक प्लॉट आहे। तरी आपली उशिराची पेरणी असून सुद्धा प्लॉट चांगल्यापैकी डेव्हलप झालेला आहे। फुटवा चांगला आहे। फूल सध्या चांगला आहे। तरी पाठीमागे एका 4-8 दिवसाखाली वातावरण खूप जाम झालं होतं। धुळीचं प्रमाण अत्यंत होतं। ढगाळ वातावरण होतं। तरी पण आपलं काहीच फुलगळ वगैरे झालं नाही कुठे। फुलाची साईज कशी आहे सर? फुलाची साईज चांगली आहे। फुलाची साईज एकदम मोठी आहे। एकदम नंबर एक मोठी आहे। सेटिंग सुद्धा चांगली चालू आहे। कुठे जरी बघितला प्लॉट आपण, प्लॉट साधारण एकंदरीत एक समान प्लॉट आलेला आहे। आता एका फांदीला 4-4, 5-5 घाटा तयार होईल। घाट्यांची संख्या तयार होईल। ते वरी पण आपण बघितलं वरचा 4-5 एकर हरभरा तो काढणी चाललाय। तो पहिली पेरणी होती। हे उशिराची पेरणी आहे। हो सर, हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात का तुम्ही? हां समाधान आहे मी। हां हां, तर तुमच्या अनुभवानुसार या 3-4 वर्षामध्ये जे तुम्ही प्रोडक्ट वापरलात, तर याचा अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना काय देऊ शकता? मी शेतकऱ्याला एवढंच सांगेन की या प्रॉडक्टमुळं, हां सेंद्रिय प्रॉडक्टमुळं, हां शेती पण चांगलं, म्हणजे जमीन पण टिकून राहील। हो आणि पिकाचं उत्पादन पण खूप चांगलं। म्हणजे आपलं उत्पादन दिवसेंदिवस वाढू लागलं, दिवसेंदिवस जमिनीची प्रत सुधारू लागली। ते बोलत बोलत तुम्ही वर म्हणलात की बाबा गांडुळांची संख्या पण भरपूर जमिनीमध्ये तयार झाली। गांडुळाची संख्या एवढी, हां की अक्षरशः ती गांडूळ पेरणी केली असं एवढे दिसू लागले होते नांगरती करताना। नांगरती करताना ते नांगरती करणारा म्हणत असेल बाबा जमीन सोपीत चालली नांगरायला, काहीच अडचण आली नाही। हो म्हणजे हरभऱ्याचं रान कसं गच्च जातं। हां गच्च जातं। पण आपलं नॉर्मल जमिनीसारखं नांगरटी होऊ लागली। कुठलीच अडचण नाही सर। तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात? हां चालते सर। मी समाधानी आहे। आज 4-5 वर्ष झालं मी तेच करतोय। हो मला त्याच्यावर समाधान आहे। आता प्रॉडक्ट महाग आहेत ही बाजू वेगळी, पण त्याच्यामुळं उत्पादन पण वाढू लागले। उत्पादन बी त्यापटीत वाढू लागले, त्यापटीमध्ये वाढू लागले। त्याच्यामुळं त्या महागाईचा तेवढा काही परिणाम वाटत नाही। वाटत नाही कारण आपल्या जे दिवसेंदिवस जमीन पण सुधारू लागली आणि उत्पादन पण वाढवू लागले। त्यामुळं खर्चाचा काही विचार करू शकत नाही आपण, कारण जेवढा आपण खर्च करू लागलो त्याचा मोबदला निश्चितच भेटू लागलाय। तरी सर, मी माधव ढोबळे ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे, तुम्ही सतत 4 वर्ष झालं प्रोडक्ट वापरून अनुभव व्यवस्थित घेऊन वापर चालू आहे आणि तुम्ही तुमच्या म्हणजे सहकाऱ्यांना शेजाऱ्यांना पण सांगत आहात तुम्ही, त्याच्याबद्दल मी माधव ढोबळे ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे तुमचे आभार मानतो सर। धन्यवाद। थँक्यू।